गावांची रणधुमाळी या अंतर्गत अनेक गावांना भेटी देत आहोत. तिथल्या ग्रामपंचायतीतील सदस्य, सत्ताधारी, विरोधक यांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपण आलो आहोत तालुका कवठे मंकाळ मधील बोरगाव या गावी. तर इथल्या ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात आपल्याशी अनेक जण बातचीत करायला उत्सुक आहेत. जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आपलं नाव? जनार्दन पाटील. आपलं? मोहन माने. राजेश तालुका अध्यक्ष. आता मला सांगा, तुमच्या इथं आता सध्या ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात जोरदार वातावरण पाहायला मिळते. उत्स्फूर्तपणे प्रत्येक जण यामध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहे. तर सध्याचं वातावरण आपल्याला कसं वाटतंय आणि आपलं याबाबत नियोजन काय? काय सध्या एकंदरीत ग्रामपंचायत बिनुरु व्हावी आमची आमची इच्छा आहे. त्या पद्धतीनं अजून अर्ज भरायला सोमवारपासून चालू होणार आहे. त्या पद्धतीने काही वाटाघाटी चालू आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायत बिनविरघळून गावं संयमानं शांततेने नांदावं अशी वैयक्तिक भाजपचा तालुका अध्यक्ष म्हणून माझी एक विनंती राहील ग्रामस्थांना. आणि माझ्या पॅनेच्या दृष्टीनेसुद्धा एक दोन पावलं मागं सरून ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यासाठीच आज आमच्या गावच्या माजी सैनिक संघटनेने सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली आहे. त्या बैठकीत आम्ही विचारविनिमय होईल आणि त्या पद्धतीने होईल. गावगाड्याचा विचार केला तर या आमच्या भागात म्हैशाचं पाणी, याचं पाणी आणि बाकीच्या स्थिरस्थावर झालेले आहे गाव. परंतु राजकीय घडामोडीत थोडं सक्षम किंवा सेन्सिटिव्ह गाव आहे आमचं. तर त्या गावातूनच सुरुवात बिनविरोधची व्हावी अशी आम्ही आहे. आणि तालुक्यातील देखील आमचे खासदार असतील, संजय काका आमदार असतील, बाकी शिवसेनेचे पदाधिकारी असतील, यांनी देखील जास्तीत जास्त लोकांना गावापर्यंत संदेश पोचवलेला आहे की ग्रामपंचायती बिनविरोध करा, आपल्या आपल्यातला संघर्ष टाळा, आपलं आपलं जीवन आनंदानं जगा. एवढी सर्वांना विनंती, तीच मी विनंती तुमच्या माध्यमातून सर्वांना करतो. आता तिथं सत्ताधारी गट तसं अजितराव घोरपडे आणखी राष्ट्रवादी हे सत्ताधारी आहेत. आता सध्या जे सत्ताधारी गट आहेत ते जवळजवळ आज संपुष्टात येत आहे. तर त्यांनी केलेला इथला विकास याबद्दल आपण थोडक्यात आढावा द्यावी अशी इच्छा. नाही नाही, काय झालं की या ठिकाणी 2.5 वर्षापूर्वी सत्ताधारी गट होता. त्यानंतर काही अपघात घडला, त्या अपघाताच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन झालं. विकासाच्या बाबतीत बोलायचं तर विकास आमच्या गावचा वेगवेगळ्या माध्यमातून आत्ता पूर्वीच्या लोकांनी आत्ताच्या लोकांनी देखील विकासात कुठे मागे पुढे राहिलेले नाही आहेत. परंतु काही मूलभूत समस्याच्या बाबतीत पाठिंबा घ्यायचा. आता या ठिकाणी जवळजवळ पाणीपुरवठ्याची नाही म्हटलं तर पावणे 3 कोटीची कामं, म्हणजे 1.5 कोटीची कामं पूर्ण झालेली आहेत जलजीवन मिशन केंद्र सरकारचं. आणि 1.5 कोटीच्या कामाचं परवाच उद्घाटन, म्हणजे वाडी वस्तीला सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. ती देखील कामं पूर्ण होतील. आता आमचा प्रश्न या रस्त्याचा प्रश्न आहे, तो देखील मार्गी लागलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग 266 तो गावाच्या म्हणून बायपास म्हणून जातोय, तो देखील मार्गी लागलेला आहे. काही सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, ते मार्गी लागावे ह्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा. सध्या माजी सैनिक सुद्धा आता या निवडणुकांमध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळते, तेव्हा या माजी सैनिकांकडून आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपलं नाव? मी अप्पासाहेब शंकर साळुंके, सैनिक संघटना अध्यक्ष. माझे एकच आहे, गाव सुकारने नांदावं, गावात बराचसा बदल व्हावा हीच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही सैनिक संघटना पॅनल उभा केलेला आहे. बदल व्हावा म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे? विकास गावचा, जसे रस्ते आहेत, अन्य कुठली कामं आहेत, शाळेची कामं, वाड्या वस्त्यांची रस्त्यांची कामं ही व्हावी, ह्याच्यात विकास व्हावा हीच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही सैनिक संघटना पॅनल उभा केलेलं आहे. सध्या महिला आणि बालकल्याणासाठी आपल्या इथं काही योजना राबवल्या जातात का, त्याबद्दल काही सांगू शकाल? अजून काही योजना काय तशा राबवल्या? अंगणवाडी सेविका आहेत, त्यांना व्यवस्थित योग्य मानधन दिलं जातं, हे सांग. अंगणवाडी वगैरे आहेत, त्यांना योग्य मानधन दिलं जातंय. लहान मुलाला खाऊ वगैरे हे व्यवस्थित वाटत येतो. इथल्या शाळा ज्या आहेत त्या आपल्या इथं माध्यमिक मराठी आहे का सेमी इंग्लिश आहे? दोन्ही आहे. मग जास्त ओघ हा आपला शिक्षणाचा जो आहे तो इंग्लिश मीडियम कडे आहे की मराठी माध्यम? संमिश्र आहे. मॉडेल स्कूल आमच्या बोरगावचं नाव हे मॉडेल स्कूल मध्ये आलेलं आहे. आणि मॉडेल स्कूलच्या माध्यमातून जवळजवळ नाही म्हणलं तर 70-80 लाख कोटीपर्यंत खर्च आहे. आमची शाळा ही केंद्र शाळा आहे, मराठी शाळा आहे आणि या भागातली सर्वात उत्कृष्ट शाळा आहे. आणि स्कॉलरशिपला ह्याला त्याला आमची शिक्षक मंडळीसुद्धा चांगली आहेत.
तो सांगायला मला अभिमान वाटतो की दुसऱ्या ह्याच्यापेक्षा मुलं म्हणजे प्रायव्हेट स्कूलपेक्षा आमच्या स्कूलकडं मुलांचा ओढा वाढलेला आहे. असाच ओढा वाढत राहावा, सर्वांनी एकत्र प्रयत्न करावा. इथं शौचालय किंवा महिलांसाठी सोयी सुविधा यांचं यांच्याबद्दल आपली आपल्याकडून काय मत येते ना? वैयक्तिक शौचालय जवळजवळ 100% पूर्ण झालेले. मग काही लोकांना घरोघरी वाडी वस्तीवर देखील शौचालय पूर्ण झालेले आहे जवळजवळ, म्हणजे नाही म्हणा. पण काही वेळा कसं असतं, काही ग्रामीण गैरवापर अमुक, तर मग शाळेत सुद्धा शौचालयाची विद्यार्थ्यांना सोयी चांगली आहे. काही ठिकाणी अंगणवाडी एका दुखाची खोली अजून नाही आहे, ते आता येते ज्या अंगणवाडीच्या खोल्या धरलेल्या आहेत त्यांच्या, त्या पूर्ण होतील. एकंदरीत बाकीची परिस्थिती बरी आहे. ही काय एवढे काय हे नावं ठेवणं असं म्हणता येत नाही, पण पाण्याची उपलब्धता, प्यायच्या पाण्याची कशी? भरपूर आहे, भरपूर आहे पाण्याची उपलब्धता, भरपूर आहे पाणी. आमची स्वतंत्र आमची योजना आहे, कोणावर डिपेंडेबल नाही. तळ्याच्या खाली आमची विहीर आहे. एक गाव आमचा म्हणजे वाडी वस्ती फक्त राहिलेली आहे, त्याला देखील 1,37,00,000 रुपये आता मंजूर झालेले. परवा त्याचं भूमिपूजन झाले, काम चालू केले, आणि राहिलेल्या देखील पाणी कंपनी त्याला देखील एका पाण्याची टाकी एक्स्ट्रा मंजूर मिळाली, त्याचंही काम चालू होईल. सर्वांची मतं आपण जाणून घेतलेली आहेत. माजी सैनिक सुद्धा आता निवडणूक रिंगणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता शिवसेनेचे सुद्धा पक्ष अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत. आपल्याला आपल्या गावचा विकास आणि या गाव अजून आणखी काय विकास व्हायला पाहिजे याबद्दल आपलं मत काय? तर आम्ही आता सर्वजण आर्मीवाली बैठक घेतल्या, माजी सैनिकवाली बैठक घेतल्या, त्या बैठकीत काय काय होते. शिवसेना ही जर चांगल्या पद्धतीनं गावात जर कार्यक्रम राबत असेल, तर इलेक्शन ठेवून किंवा राजकीय वातावरण तणाव निर्माण करून गावात म्हणजे वातावरणाचा भडका करण्यापेक्षा जर माजी सैनिकांचा एक सल्ला घेऊन जर बसून चर्चा करून ह्यात मार्ग नेला तर अतिउत्तम आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. इथं आरोग्य विभागाच्या दृष्टीनं कसं आहे, म्हणजे जनावरांचं आरोग्य किंवा महिला लहान मुलं यांचं जर आरोग्य पाहायला गेलं तर दवाखान्यांबाबत आपलं काय म्हणणं? नाही, सगळी सुविधा वगैरे व्यवस्थित आहे. तातडीच्या उपाययोजना इथं उपलब्ध आहे. सरकार म्हणजे हॉस्पिटल आहे शिरडोनला, तिथे जावं लागतं. म्हणजे तुम्हाला शिरडोनला जावं लागतं? गावात नाही आहे. गावात नाही, उपकेंद्र नाही आहे आमच्या. एक डॉक्टर तेवढा गावामध्ये आहे. 24 तास उपलब्ध असतात? नाही, 8-9 तास दवाखाना हा जनावरांचा पण नाही आणि माणसाचा पण. सिव्हिल आहेत, सिव्हिल आहेत ते. शिवडोन नाही ते कवठे मंकाळ जायला लागतात. मग तुम्हाला जाण्यासाठी शासकीय अँब्युलन्स आहे का खाजगी गाडी? नाही, शासकीय अँब्युलन्स नाही. सध्या आपण बोरगाव इथल्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात जाणून घेत होतो. यामध्ये भाजपा, शिवसेना, माजी सैनिक यामधील काही जाणकार लोक इथं उपलब्ध आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली आहे. बोरगावचा विकास झालाय, पण तसा बरा झालाय. बघायला गेलं तर उत्तम नाही, बरा झालाय असं प्रत्येकाकडून म्हणणं आहे. काही त्रुटी आहेत, त्या पूर्ण करणं गरजेचं आहे, आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सर्वांचाच एकजुटीनं प्रयत्न पाहायला मिळतो. या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना माजी सैनिक आपल्याशी काही बोलू इच्छित आहेत, जाणून घेऊयात त्यांच्याकडून काही खास. आताच आमच्या आर्मीतर्फे बैठक होणार आहे, जर त्यात आम्हाला गावानं बिनविरोध पाठिंबा दिला सर्व पक्षांनी तर ठीकच आहे, नाही दिला तर आम्ही सगळे राजकीय पक्षासोबत निवडणुकीमध्ये आम्ही फाईट देणार. आणि निवडणुकीत तुम्ही सर्व राजकीय पक्षांच्या विरुद्ध उभे राहून रिंगणात उभे राहून निवडणूक लढवणार याचं कारण कळू शकेल? याचं कारण गावात शांती सुव्यवस्था राखण्यासाठी. आतापर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वेळी काही ना काही जंगली बोरगाव झालेल्याच आहे, त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. तुम्हाला इथं गावामध्ये काय अजून विकास व्हावा असं वाटतंय? कारण विकास तसा भरपूर झाला असं अनेक जण म्हणतात, तुमचं मत काय? अजून विकास वाड्या वस्त्यावरनी वगैरे काय विकास तसा काही फारसा झालेला नाही. नेमका काय झालं? रस्ते बाकी आहेत, अजून लाईट पोचलेली नाही आम्हाला. जी गावामध्ये जी लाईट असते ती काय लाईट पोचलेली नाही, स्ट्रीट लाईट पोचलेली नाही. शाळा कुठं कुठं अजून काही जागा नाही, त्यामुळे असे कोणाचं तरी घरामध्ये शाळा आहे इथून. पाण्याची सोय आहे आमच्या गावाला, पाण्याबद्दल काही तक्रार नाही. म्हणजे लहान मुलांच्या शाळेसंबंधित अभाव दिसून येतो, महिलांसंबंधित समस्या काही आहेत का? महिलांना उघड्यावर शौचालय किंवा काय? महिलांसाठी प्रत्येकाने आपापली संडास आता बांधलेली आहे, त्यामुळे एवढं काही महिलांचं काही एवढं काही अवघड नाही.
बाहेर गावावरून एखाद्या महिला आल्या प्रवासी असतील त्यांना जर थांबलं त्यांना जर शौचालयाला जायचं असेल तर त्यामुळे ग्रामपंचायतीचं शौचालय आहे तिथं पाण्याच्या सोयीत नाही जिथे तिथं आहेत शौचालय तिथं पाणी सोय नाही निकळ बांधून तिने ठेवलेलं आहे गावाचे परिवर्तन होणार आहे बदल होणार आहे विकास करण्याच्या कामाचं माझी सैनिक संघटना प्रतिबंधन आहे. गावच्या मध्ये आमच्या राजकीय पक्षामध्ये काही वादावादी काय ठिकाणी झालेल्या आहेत काय हाणामारी झालेल्या आहेत हे आपल्या ससर तडम मिटाव्या आणि परिवर्तन व्हावं बदल व्हावं सुख शांतीने गाव नांदावं आणि गावचा आता पाऱ्याचा काही कार्यक्रम आहे किंवा पंढरपुरामध्ये आम्ही 5 गुंठ जागा घेऊन मठ बांधायची आमची योजना आहे ही माझे सैनिक संघटना पार करेल अशी आमची आशा करतो एवढंच बोलतो. ग्रामपंचायतीच्या त्रुटी काय आहेत हे सुद्धा आपल्याला आता हळूहळू प्रत्येक जण बोलत आहेत आणि या सगळ्याचा आढावा आज आपण घेतलाय बोरगाव या गावी. या गावी आपण आलो तालुका कवठे मंगळ इथल्या बोरगाव या गावात आपण आलो होतो आणि इथल्या काही समस्या किंवा काही सुविधा यांचा अभाव याबद्दल आपण जाणून घेतलं होतं नागरिकांकडून. आता आपण जाणून घेणार आहोत विकास आणि या लोकांनी जो कमतरता सांगितली त्याबद्दल प्रत्युत्तर आपल्याला देणार आहेत आपल्या या बोरगाव गावचे उपसरपंच. आपलं नाव? गणेश पाटील. गणेश पाटील, सध्या बोरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक 2022 ते 2027 होऊ घातलेली आहे आणि पार्टीमधील काही 1-2 वर्षापासून आमच्याकडे ती सत्ता आलेली आहे. तर ह्या 1-2 वर्षामध्ये आम्ही गावच्या विकासामध्ये भर टाकण्याच्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं आमच्यात पाटीवस्ती म्हणून भाग एक आहे 300 लोकसंख्या त्या भागामध्ये आहे. तिथं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1 कोटी 11 लाखाच्या आसपास आमच्या ठिकाणी योजना शासनाच्या सर्व पाठपुरावर मंजूर करून आणलेले आहे आणि त्याचं परवा ग्रामपंचायत सर्वांवर आम्ही या ठिकाणी उद्घाटनही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर पासवरोडला आमची लोकवस्ती आहे पाटील वस्ती म्हणून भाग आहे ज्या ज्या ठिकाणी आमची लोकवस्ती आहे त्या ठिकाणी जाणारा रस्ता चांगला करून देण्याच्या अनुषंगाने आम्ही शासन स्तरावरती प्रयत्न केलेले आहे आणि त्या बाजूला स्ट्रीट लाईट बसवून देण्याचं काम ही ग्रामपंचायत स्तरावरती आम्ही त्या माध्यमातून केलेलं आहे. गावामध्ये सुद्धा पाणीपुरवठ्याची स्कीम आम्ही नव्यानं केलेली आहे. 1 कोटी 32 लाखाची स्कीम पूर्ण झालेली आहे टाकी सगळ्यात आणि पाणीपुरवठा वितरक सगळं. आज रोजी त्या ठिकाणी मीटर बसून आम्ही पाणी देणार आहे आणि आमचे संपूर्ण मीटर या महिन्याभरात बसतील आणि याच्यानंतर आम्ही पाणी जास्तीत जास्त आज एका ह्याला आम्ही 35 ते 40 मिनिटं पाणी देतो एका कुठला ते पाणी आम्ही तास ते 1.5 तास त्या भागामध्ये सोडून मीटरवर पाणी देण्याची व्यवस्था कशी होईल या अनुषंगाने आमचं पुढचं पण धोरण या ठिकाणी ठरलेलं आहे. त्याचबरोबर गावाचं अंतर्गत जे रस्ते आहेत ते मग आमच्या ग्रामपंचायतच्या निधीत नसतील 15 वित्तातून असतील DPDCमधून असून आमदारांच्या फंडातून असतील किंवा खासदार फंडातून असतील आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करण्याच्या क्षमतेनं आम्ही मागणी करून ते पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने आमच्या गावातले अंतर्गत रस्ते 70% काँक्रीटीकरण काही भागामध्ये पेविंग आणि 70% काँक्रीटीकरण भाग पूर्ण झालेला आहे. तर थोडाच जो काही भाग आहे तो आता उरलेला राहिलेला आहे जर का आणि त्याचबरोबर जे काही घनकचरा व्यवस्थापन आहे गावातील काय प्लास्टिक असेल काय असेल त्यासाठीही आम्ही जागोजागी कुंडे ठेवून आम्ही त्या ठिकाणी घंटागडी आम्ही ग्रामपंचायतीमधून घेतलेले आणि त्या माध्यमातून सुद्धा काम चालू करून एका प्लास्टिक एका बाजूला ओला कचरा सुका कचरा अशा अनुषंगाने पण आम्ही लोकांना सांगून ते या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. एकतर स्वच्छ पाणी चांगले रस्ते लाईट आणि ग्रामपंचायतीकडून वेगवेगळ्या सुविधा मग त्या व्यक्तिगत स्वरूपाची सुद्धा असते लोकांना शौचालयाच्या बाबतीमध्ये अनुदान मिळवून देऊन त्यांना प्रवृत्त करून 100% शौचालयमुक्त गाव करण्याचाही अनुषंगाने ह्या काम आम्ही केलेलं आहे. तर व्यक्तिगतसुद्धा मग कुणाला महिलांच्यामध्ये आज शिलाई करतात त्यांना मिशनी शासनामार्फत उपलब्ध करून देणं गोटा कोणाकोणाचा शेळी पालन असतील भैंस पालन असेल त्यांनाही आम्ही या ठिकाणी MRSMध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून असू दे किंवा त्यांना जॉब कार्ड हे करून त्यांना काढून देऊन त्यांना ते रोजगाराच्या माध्यमातून त्यांना ते निधी उपलब्ध देण्यास करून देण्यासुद्धा काम आम्ही ह्या माध्यमातून करतो आहे. आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमदार सुमनताई पाटील राष्ट्रवादीच्या आणि युवा नेते रोहित पाटील यांनी चांगलं आम्हाला या ठिकाणी ह्या बाबतीमध्ये सहकार केलेलं आहे आणि ज्या ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे जाऊ त्यावेळी एक चांगला निधी आणि या गावाला देण्याचं काम आमदार सुमनताई यांनी केलेलं आहे. तर आम्ही सगळ्या गावाच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं आमदार सुमनताई यांचं आम्ही आभारच मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जर आम्हाला संधी प्राप्त झाली लोकांच्या समोर आम्ही जाणार आहे आज संधी प्राप्त झाली तर उर्वरित जी कामं असतील ते राहिलेले मग रस्ता काँक्रीटीकरण कामं असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर आम्ही शैक्षणिक बाबतीमध्ये गावामध्ये लक्ष घातलेलं आहे
आमचं मॉडर्न स्कूलमध्ये जिल्ह्यामध्ये आमची शाळा मराठी शाळा घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं आम्हाला फंड मिळून आम्ही भौतिक सुविधा ज्या आहेत शाळा असतील शाळेच्या खोल्या असतील त्या सगळ्या आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि आमची आठवीला NMS मध्ये 26 मुलं या ठिकाणी आम्ही बसवली होती त्यामध्ये 19 मुलं ही आमची जिल्ह्यामध्ये आणि त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे आणि 2 मुलं ही सारथीमध्ये बसून म्हणजे असे 26 पैकी 21 मुलं आमची जिल्ह्यामध्ये आज शिष्यवृत्ती घेत आहेत इतक्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण मराठी शाळेच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे जे काही मराठी शाळा लागणार आहे ते आम्ही देण्याचा सुद्धा गावाच्या वतीनं गावात लोकवर्गणी काढून जर एखादं कॉम्प्युटर असतील कॉम्प्युटर कमी असतील रोपं लावण्याचे असतील हे म्हणून एखादी शाळा खोली बांधायचं आहे तर त्या ठिकाणी आमच्या गावात कोण गवंडी असतील तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहकार्य असते त्यांना लागणारं शिमेटचं पोतं एकांच्याकडून वाळू एकाकडून असं करून आम्ही ते काम पूर्ण करून देऊ शाळा एक चांगली शाळा मराठी माध्यमाची शाळा या जिल्ह्यामध्ये एक नावलौकिक लागेल अशा पद्धतीने आमचा प्रयत्न आहे आणि इथून पुढे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. तुम्ही जी निवडणूक आता लढवणार आहात तर ती तुम्ही स्वतंत्र लढवणार आहात की आघाडी करून? आज रोजी प्रत्येक पक्षाचं ह्या गावामध्ये स्वतंत्र पॅनल करून त्यांच्या पद्धतीने तयारी चालू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा या वर्गावगावामध्ये भक्कम आहे त्यामुळे आम्ही आमच्या ह्याच्यातून आम्ही आज सामोरदानीच्या अनुषंगाने कामाच्या विकासाच्या जोरावरती आणि आमदार सुमनताई आणि रोहित दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी पॅनलची तयारी करून पॅनल लावण्याच्या स्थितीमध्ये आहे. पण आत्ताच आम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या गावातील इतर लोकांचं मत जाणून घेतलं तेव्हा ते असं म्हणत होते की बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न. एक लक्षात घ्या, बिनविरोध ह्याच्या अगोदरही झालेले आहे. बिनविरोधमध्ये आम्ही गेल्या वेळी सोसायटी झाली, सोसायटी बिनविरोध झाल्यानंतर आम्ही सर्वजण बसून ह्या ठिकाणी एकत्र मार्ग काढून आम्ही त्याला सहकार्य केलेलं आहे. कदाचित बिनविरोधमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुवातीला चेअरमनपद असतानासुद्धा काही लोकांनी आमच्या विरोधात जाऊन दगापटका झाल्यानंतर आमच्याकडून चेअरमनपद या ठिकाणी दुसऱ्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बिनविरोधात त्यांना सहकार्य केलं आणि आज रोजीसुद्धा जर का बिनविरोध करण्याची गावाची भावना असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यात कमी नाही, आम्ही त्यांच्या बरोबरीनं बिनविरोध करायला तयार आहोत. आम्हाला आत्ताच काही लोकांनी सांगितलं की वाडी वस्त्यांवर रस्त्याला स्ट्रीट लाईट नाही आणि तुम्ही तर सांगितलं की आम्ही तसं पूर्ण केलेलं नाही. हे लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळेस स्ट्रीट लाईटसाठी सर्व भागामध्ये स्ट्रीट लाईट केली पण त्याच भागातील काही लोकांच्या बांधावरून हद्दीवरून तक्रारी निर्माण झाल्या आणि तोच भाग फक्त गावाच्या पूर्वेचा जो काही भाग आहे कोणकुल असतील तोच तेवढा भाग राहिला, उर्वरित भागामध्ये आम्ही लाईट नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सध्या शाळांमध्ये शौचालय आहे पण पाणी नाही अशी अवस्था असं त्यांनी सांगितलं. नाही, आम्ही आता शाळेचं लाईट बिल पूर्वी ती शाळाच भरत होती, शाळेचं लाईट बिल आता ग्रामपंचायतीने पूर्ण क्षमतेने भरण्याचे घेतलेले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी मोटरला नादुरुस्ती केली होती पण आम्ही आमच्या ग्रामपंचायती टँकरने तिथे जाऊन टँकर उभा करून पाणी देण्याचा प्रयत्न केला. आता ती मोटर पण दुरुस्त करून दिलेली आहे, मोटरीचा प्रॉब्लेम असल्यामुळे टेक्निक 4-5 दिवसाचा प्रॉब्लेम होता पण पाणी आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि सध्या आरोग्य सेवा पाहायला गेलं तर महिला असू देत, लहान मुलं असू देत, वयोवृद्ध असू देत, तर त्यांना शिरढोणला घेऊन जावं लागतं आणि इथं जे आहेत डॉक्टर ते मिरजवरून येतात, ते 7 ते 8 तासासाठी फक्त येतात, 24 तास उपलब्ध वैद्यकीय सेवा इथं नाही. आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी ही शासनाकडे वारंवार केली आहे, त्यांनी एकदा मंजूर झाल्यानंतर आम्ही जी जागा गावालगत दाखवली होती त्या जागाअभावी त्यांना हे असल्यामुळं आणि आज रोजी गायरांमध्ये जागा आहेत पण त्या कलेक्टर साहेबांच्या ह्याच्याखाली आहेत. आम्ही ग्रामपंचायतीनं कलेक्टर साहेबांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत आहेत, तुम्ही काय असतील ते 2-4 गुंठ जागा आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीच्या नावे करून द्यावी आणि त्यानंतर आम्ही प्रस्ताव कवठेमांकाचं जे काही नगरपंचायत झाल्यामुळे तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते आता दुसरीकडे स्थलांतरित करण्याचं आहे. पंचायत समिती स्तरावरती वर्गावला ते देण्याचा ठराव सहमत झालेला आहे, तो जिल्हा परिषदला गेलेला आहे, जिल्हा परिषदकडून DPDCला पण पाठवलेला आहे. DPDCकडून मंजूर झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र वर्गावला येईल आणि कलेक्टर साहेबांनाही आम्ही त्या संदर्भात भेटलेलो आहे, त्यांनी जागा देण्याचं आम्हाला शुभम दिलेलं आहे. आणखी आपल्याला कोणाला बोलायचं आहे? गेली 5 वर्ष ग्रामपंचायत कारभार चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्यात मोलाचं सहकार्य म्हणजे राष्ट्रवादीचे सुमंत आहे, रोहिदा त्यांनी चांगली मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्याचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे. काही ग्रामस्थांनी सांगितलं की लहान मुलांच्या अंगणवाड्या ज्या आहेत तर ते कुणाच्या तरी घरी सुरू आहेत, तर त्याचा प्रश्न कसं सोडवणार आहे? असं झालं, आमचे जे मोठ्या अंगणवाड्या आहेत त्या ठिकाणी थोडंसं पडझड झाल्यामुळं आम्ही त्यातून बाहेर एक निर्लंकला पाठवलेला आहे, निर्लंकनसुद्धा ग्रामपंचायत आलेलं आहे, ग्रामपंचायत टेंडर काढून त्या ठिकाणी आम्ही ते पाडून नव्यानं मंजूर करून झाली ते ग्राम अंगणवाडी बांधायचे आणि मिनी अंगणवाड्याच्या बाहेरच्या आहेत त्या ठिकाणी शासन स्तरावरची जागा घेण्यासाठी कोणतीही तरतूद नाही आहे. ते ग्रामपंचायत लेवलला सांगतायत की घ्या,
आमच्या मिनी अंगणवाडे ज्या त्या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आहेत, आम्ही वारंवार जाऊन डोनेरला व तिथल्या शेतकऱ्यांना भेटलेलो आहे की बाबा एक दोन गुंठा आमच्या ह्याच्यासाठी जा, त्यात काही भागामध्ये एक दोन ठिकाणी तयार झाले आहेत, एक दोन राहिले ते पण आम्ही तयार करतात आणि त्यांना जागा उपलब्ध करून देतो मिनी अंगणवाडी. आणि जनावरांच्या आरोग्यासाठी तुम्ही तोही तो प्रश्न कसा सोडवणार? कारण आता सध्या सारखे संसर्गजन्य रोग आहे, आता इथून जनावरांना शिरडोनला नेणं, कारण आता सध्या त्यांना क्वारंटाईन केलं जाते जनावरांना, ज्याला लंपी सारखा डिसीज होतो त्याला वेगळं ठेवलं जातं आलीच, मग त्याला घेऊन शिरडोनला जाणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र शिरडोनला पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी शिरडोनला आहेत, पूर्वीपासून त्या 4-5 गावासाठी त्या ठिकाणी केलेलं आहे, पण आता जनावरांची पशुसंख्या संख्या वाढलेली आहे, त्या ठिकाणी आम्ही आता दंपीसारखा आजार आला तर त्या ठिकाणी आमची खाजगी प्रॅक्टिस करण्याचे गावातले आमची जी मुलं आहेत 5-6 आणि ते लसीकरणच्या वेळेला आलं तर त्यांना आम्ही ग्रामपंचायतमध्ये इन्व्हाईट केलं होतं. शासनाचा एक माणूस सगळे फिरू शकत नाही तर आम्हाला ह्या गावच्या आमच्या जे काय प्रॅक्टिस करणारे आहेत मुलं पशुवैद्य तिने आम्हाला सहकार्य केलं आणि दंपीची लस पूर्णपणे क्षमतेनं गावात पूर्णपणे पोचून घेण्याचं आम्ही पूर्ण काम केलेलं आहे. आणि आमच्या गावामध्ये आत्ता सध्याला 25-26 जनावरं लंपीच्या याच्यामध्ये होती, तर त्यांना विलगीकरण करून त्यांना त्या जनावरापासून बाजूला बांधून आम्ही दौरे दिन असेल किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांना त्या गोष्टीचं जागृती करून त्यांना सांगितलं की त्या बाजूला करा. आणि लंपीच्या याच्यामध्ये मेल्या मेच झाल्यानंतर सुद्धा एखादं जनावर दगावल्यानंतर 30,000 शासनामार्फत केलेलं आहे, तर आमच्या इथे गावामध्ये एक दोन जनावरं मयत झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करून तराट साहेबांनी घेऊन अधिकारी घेऊन त्याचे पंचनामे करून त्यांना निधी मिळावं भर पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडे पाठपुरावा ग्रामपंचायतमार्फत केलेला आहे. तुम्हाला काही बोलायचं? सामाजिक कार्यकर्ते दशर सूर्यवंशी दोरगाव. या ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या माध्यमातून आपली टीम या गावात आली, आपल्या या टीमचं स्वागत. आमच्या गावचा विकास जारी गटाचं मध्ये प्रभुत्व आहे, जसं आजितराव घोरपडे किंवा भाजप वगैरे ज्या सुमनताईंचं म्हणजे राष्ट्रवादींचं आणि ज्यादा राष्ट्रवादीने आम्हाला ह्या ठिकाणी भरपूर मदत केलेली आहे. आराराबापासून आराराबाई हे सगळ्या महाराष्ट्राचेच लाडके नेते होते, देव माणूस म्हणणारे, आणि त्यांच्यामुळं या माध्यमातून बोरगावकडे त्यांचं फारच लक्ष होतं, कारण शिरडोनी हे त्यांचं आजूळ होतं आणि त्यामुळं बोरगाव हे त्यांचं फारच जवळचं गाव. आणि आज सोसायटीचे सदस्य हे दोघेही आज या ठिकाणी म्हणजे आमचे पोपट भाऊ उत्तम सूर्यवंशी ही मंडळी म्हणजे सगळेच जवळजवळ सगळे आमचे कार्यकर्ते नेते मंडळी जे सामाजिक कार्यकर्ते वारकरी संप्रदायाचं गाव असल्यामुळं हातात हात घालून जाणारं गाव, गट तट अमुक तमुक हे सगळे काय भांडणं हे अजिबात.